विद्यार्थी मित्रांनो, बघा आता तुमच्यासमोर तुम्हाला काय दिसत आहे? बरोबर, पानं आणि फुलं दिसत आहेत. तर ते पानं आणि फुलं कसे आहेत? तर ते योग्य क्रमाने आहेत. बघा, सर्वप्रथम पान, नंतर फूल, परत पान, नंतर परत फूल, पान, परत फूल, अशा प्रकारे हा क्रम पान आणि फुलांचा लावलेला आहे. तर हा क्रम जो आहे त्यालाच आकृतीबंध असं म्हणतात. आता आपण यापुढे जर क्रम पूर्ण करायचं ठरवलं, आकृतीबंध पूर्ण करायचं ठरवला, तर यानंतर फुलानंतर आपण काय घेऊ? तर आपण घेऊ पान. नंतर पानानंतर काय घेऊ? तर आपण घेऊ फूल. अशा प्रकारे आपण हा क्रम पुढे कितीही वाढवू शकतो. यालाच आकृतीबंध असं म्हणतात. आता आपण दुसरं एक उदाहरण बघू. तर बघा, माझ्याकडे दोन वस्तू आहे. हा चहाचा कप आहे आणि हा मार्कर पेन आहे. तर बघा, ह्या दोघांच्या सहाय्याने मी आकृतीबंध कसा तयार करतो. बघा, सर्वप्रथम मी हे दोन कप घेतले, हे दोन कप या क्रमाने ठेवले. त्यानंतर मी मार्कर पेन घेतला, हा मार्कर पेन मी या ठिकाणी ठेवला. त्यानंतर पुन्हा मी दोन कप घेतले, हे दोन कप या ठिकाणी ठेवले. आता त्यानंतर पुन्हा मी मार्कर पेन घेतला, तो या ठिकाणी ठेवला. अशा प्रकारे मी हा आकृतीबंध तयार करतो आहे. आता तुम्ही सांगा बरं की या मार्कर पेनच्या पुढे काय येईल? बरोबर, या मार्कर पेनच्या पुढे जसं पहिले दोन कप होते, नंतर पेन होता, परत दोन कप होते, नंतर पेन होता, तसं आता पुन्हा दोन कप येतील. मग आता मी काय ठेवणार? तर दोन कप ठेवणार. बघा, मी अशा पद्धतीने दोन कप ठेवले. आता दोन कप नंतर मी काय ठेवेल? बरोबर, मी आता ठेवेल मार्कर पेन. आता मी ठेवला मार्कर पेन. बरोबर, तर अशा पद्धतीने जो आकृतीबंध असतो तो तयार होत असतो. तर हा आकृतीबंध चित्र, वस्तू, संख्या, अक्षरे यांच्या सहाय्याने तयार होत असतो. तर आपण या ठिकाणी कशाच्या सहाय्याने आकृतीबंध तयार केला? तर आपण वस्तूंच्या सहाय्याने आकृतीबंध तयार केलेला आहे.